हाँ, एक LND चा AC भी आहे, एअर सर्किट ब्रेकर. हा, त्याचा प्रोटेक्शन रिले SR18G, याच्यामध्ये लॉंग टाईम प्रोटेक्शन, शॉर्ट टाईम, ग्राउंड फॉल्ट आणि इन्स्टंटेनियस असे 4 टाईपचे प्रोटेक्शन आहेत. म्हणजे हा ओवरलोड आहे, हे शॉर्ट सर्किट आहे, हा अर्थ फॉल्टचं प्रोटेक्शन आहे, आणि हे जे आहे हे इन्स्टंटेनियस. हे जे आहे हे ऑन ऑफचे इंडिकेशन आहे, बघूया ना थोडं लांब. हे आहे ऑन ऑफचं इंडिकेशन. हा स्प्रिंग चार्ज करण्यासाठी हँडल आहे, ही स्प्रिंग आहे, इथे स्प्रिंग आहे, हीच तुमचे मेन स्प्रिंग आहे. परत हे 3 त्याचे आर्कशूट आहे, आर्कशूट आहेत 3 फेजचे, RYB इथे दाखवून खाली. हा, त्याचं ऑक्झिलरी कॉन्टॅक्टचे, त्याच्याचे ऑक्झिलरी कॉन्टॅक्टचे जे इंडिकेशन वगैरे असतात, इंडिकेशन्स इंटरलॉकिंगसाठी हे कॉन्टॅक्ट वापरलेले असतात. आणि हे ऑक्झिलरी कॉन्टॅक्टचे ब्रेकरमधून कनेक्शन इथे बाहेर येतं, बघा ते जे कनेक्शन आहे कॉन्टॅक्टचे, ते इथे ब्रेकरमधून इथे बाहेर येतात आणि हा पॅनलमध्ये जाऊन टच होतो. आता एक ऑपरेशन घेतो इकडे. आता ब्रेकरला ऑन करतो आहे मी. हा, म्हणजे इलेक्ट्रिकल LND मध्ये 2 टाईपचे मॉडेल येतात, सी पॉवर आणि यू पॉवर. हा सी पॉवर टाईप आहे, सी पॉवर. आणि सी पॉवरमध्ये पण 2 टाईपचे परत टाईप आहेत, की MDO आणि EDO. हा जो आहे तो MDO आहे, MDO. MDO म्हणजे मेकॅनिकल ड्रॉ आउट टाईप ACB, आणि EDO म्हणजे इलेक्ट्रिकल ड्रॉ आउट टाईप ACB. या दोन्हीमध्ये डिफरन्स असा असतो की जो MDO असतो त्याच्यामध्ये तुम्हाला स्प्रिंग चार्जिंगची मोटर मिळत नाही, तुम्हाला मॅन्युअली स्प्रिंग चार्ज करावी लागते, प्लस ऑनचं पुश बटन पण मिळत नाही, फक्त ट्रिपचं पुश बटन मिळते. आणि जो EDO असतो त्याच्यामध्ये स्प्रिंग चार्जची मोटर पण मिळते, प्लस ऑनचं पुश बटन पण मिळतं, हे ट्रिपिंगचं पुश बटन आहे. आता ह्याचे हा MDO टाईप आहे, ह्याचं मी ऑन कसा करतो होतं ते दाखवतो. आता मी ब्रेकर ऑन करतो, पण ऑन करताना याला एक म्हणजे एक प्रोसिजर आहे ऑन कसं करण्यासाठी. ऑन करण्यासाठी हँडलला आधी अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री रोटेट करावं लागतं, त्यावेळेस ही स्प्रिंग चार्ज होते. ज्यावेळेस अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री आपण रोटेट करतो त्यावेळेस स्प्रिंग चार्ज होते, आणि क्लॉकवाईज 90 डिग्री रोटेट करतो त्यावेळेस ब्रेकर ऑन होतो. आता मी स्प्रिंग चार्ज करतो आधी, इथे दाखवू स्प्रिंग. स्प्रिंग चार्ज झाले, आता हँडलची पोझिशन म्हणून दाखवू. हा हँडल असा होता, हा फक्त 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज फिरवलं, रोटेट केलं तर स्प्रिंग चार्ज झाली. आणि ऑन करण्यासाठी हाच हँडल परत 90 डिग्री क्लॉकवाईज फिरवावा लागतो, तिथे इंडिकेशन पण दिसेल ऑन झाल्यानंतर. हाच हँडल मी 90 डिग्री क्लॉकवाईज फिरवतो. आता हा ब्रेकर झाला ऑन, इथे दाखव ब्रेकर ऑन झाला. आता आर्कशूट, हे 3 फेजचे आर्कशूट आहेत. टेस्ट कुठे गेले? हे 3 फेजचे आर्कशूट आहेत, RYB. तर आर्कशूट ओपन करण्यासाठी हे एक मागे इंटरलॉक दिलेलं असते, हे ओपन करायचं, बाहेर निघतो 3 फेजचं. हे त्याचे कॉन्टॅक्ट आहेत, 3 फेजचे तुम्ही कॉन्टॅक्ट. हा RYB हा जो आहे, हा वरचा तुम्हाला दिसतो आहे तो, हे जो आहे आर्किंग कॉन्टॅक्ट आहेत, आर्किंग कॉन्टॅक्ट. हा हे जे वरचे ठिकाणचे आर्किंग कॉन्टॅक्ट, मेन कॉन्टॅक्ट त्याच्या आतमध्ये असतात. आर्किंग कॉन्टॅक्टमध्ये 0.9 mm गॅप असतो, हा टच नसतो झालेला. आता हा 0.9 mm गेज आहे, हा दिसतो ना. हा आर्किंग कॉन्टॅक्टमध्ये 0.9 mm गॅप असतो तिघांमध्ये, म्हणजे 3 फेजच्या याच्यामध्ये. आणि मेन कॉन्टॅक्ट असतात तेच खाली टच झालेलं असतात. त्याचा मेन कॉन्टॅक्ट दाखवतो तुला, इथे दाखव, हे दाखव, ही पुश बटन, हे ट्रिपिंगचं पुश बटन आहे. हे क्लोज प्रेस केलं की तो कॉन्टॅक्ट म्हणजे ब्रेकर ओपन होईल. हा ब्रेकर ओपन झाला. आता हे तुम्हाला जे सांगितले होते हे आर्किंग कॉन्टॅक्ट, हे फक्त
आर्क जनरेट होते ह्या आर्किंग कॉन्टॅक्टमध्ये आर्क जनरेट होतो. ह्याच्या खालचे जे कॉन्टॅक्ट आहेत हे जे आहेत हे मेन कॉन्टॅक्ट आहेत. मेन कॉन्टॅक्ट आहेत जो करंट ब्रेकर ऑन केल्यानंतर जो करंट फ्लो होतो तो ह्या कॉन्टॅक्टमधून होतो. आणि ज्यावेळेस ब्रेकर फॉल्ट झाला किंवा काहीतरी आपण ओपन करतो त्यावेळेस पहिल्यांदा हा मेन कॉन्टॅक्ट ओपन होतो आणि त्याच्यानंतर आर्किंग कॉन्टॅक्ट ओपन होतात. म्हणजे ओपनच असतात पण सेपरेट होतात, थोडे डिस्टन्स वाढतो आणि त्यावेळेस ह्या आर्किंग कॉन्टॅक्टमध्येच आर्क जनरेट होते आणि ती हॉर्न गॅप टाईप आहे. म्हणजे नाही तसं आहे, जे आर्क वर येते ह्याच्यामध्ये आणि हे जे आर्कशूट असतात वर इथे वॅनिश होते, म्हणजे याला तटून ते डिसेबल होते, वॅनिश होते. एरिया जास्त मिळतो आर्कला, त्याच्यामुळे रेझिस्टन्स वाढतो त्याचा आणि आर्क क्वेंच केली जाते, त्याच्यामुळेच हा आर्क आर्कशूट वापरला जातो. ते इथे हे जे स्पॉट दिसत आहे खाली का ना, हा जो स्पॉट दिसतो आहे हा हे आर्किंगमुळे झालेले आहेत. ज्यावेळेस ब्रेकर शॉर्ट सर्किटमध्ये ब्रेकर ओपन होतो त्यावेळेस इथे जी आर्क तयार होते त्याच्यामुळे हे कॉन्टॅक्ट असे जळतात, आर्किंग कॉन्टॅक्ट. इथे पण झालेलं आहे, हा इथे पण स्पॉट झालेला आहे बघा. नाही दाखव खाली येऊन दाखव, हे थोडं जळलेलं आहे कॉन्टॅक्ट सेम असं. हां आता आपण ब्रेकर प्रत्यक्ष आता सिटी दाखवायचं. ह्या ब्रेक हा प्रोटेक्शन रिले असतो ना तो कधीही स्वतः करंट सेन्स नाही करत, तो सेन्सिंग सिटीकडून घेतो. त्या ज्या सिटी असतात त्या या सिटी आहेत, त्या तिन्ही फेजला सिटी आहेत. हे सिटीची सेकंडरी आहे आणि सिटीची प्राइमरी आहे तो हा बसबार आहे. म्हणजे ब्रेकरचा कॉन्टॅक्ट ही सिटीची प्राइमरी असते. इथे मागे दाखव, हा जो आतमध्ये गेला ही सिटीची प्राइमरी, सिटीची सेकंडरी, सेकंडरीचे कनेक्शन हे ह्या ज्या वायर आहेत चार फेजच्या तिन्ही फेजच्या ह्या इथून रिलेला सेन्सिंग दिलेला असतो. इथे हा कनेक्टर मग रिलेमध्ये आपण सेटिंग करतो ओव्हरलोड आणि ओव्हरलोड अर्थ फॉल्ट शॉर्ट सर्किट ही सेटिंग आहे. या सेटिंगनुसार रिले डिसाईड करतो की ही कोणता फॉल्ट आहे आणि कोणत्या ऑपरेशनला ट्रिप, म्हणजे ट्रिप झाला पाहिजे का सर्किट हेल्दी आहे का ट्रिप झालं पाहिजे. मग रिले कमांड देतो ब्रेकरला, कमांड देतो ब्रेकरला म्हणजे इथे मेकॅनिझम आहे. इथे दाखवा माझा हा रिलेचा एक लॅच आहे, हा लॅच ऑपरेट करतो आणि हे जे मेकॅनिझम आहे डायरेक्ट ब्रेकरचा मेन शॉफ्टला कनेक्टेड असतो आणि हा ब्रेकरचा मेन शॉफ्ट आहे. हा मेन शॉफ्टच या तिन्ही पोलला ऑपरेट करतो. हे ब्रेकरचं इन्सुलेटर आहे, हा तिन्ही पोल हा ब्रेकरला इलेक्ट्रिकल आयसोलेट करण्याचं काम करतो. मेकॅनिझमपासून कॉन्टॅक्ट जे इलेक्ट्रिकली आयसोलेट व्हायला पाहिजे त्याचं काम हे हा आयसोलेट हा इन्सुलेटर काम करतो. त्याचं मेकॅनिकली कनेक्टेड आहे पण इलेक्ट्रिकली मेकॅनिझम आणि ब्रेकरचे कॉन्टॅक्ट कधीही कनेक्टेड नसतात. जर हा इन्सुलेटर फेल गेला तर हा जो कॉन्टॅक्टमधून जो करंट पास होतो तो हा इन्सुलेटर फेल गेल्यामुळे मेकॅनिझममध्ये पण येतो. मग तुम्ही ब्रेकरला हात लावला त्यावेळेस तुम्हाला शॉक बसतो. म्हणून मेकॅनिकली हा कनेक्टेड आहे पण इलेक्ट्रिकली दोन्ही डिस्कनेक्टेड असतात. म्हणजे जो कॉन्टॅक्टमधून करंट पास होतो तो मेकॅनिझममध्ये आला नाही पाहिजे त्याच्यासाठी.